पंढरपूरमध्ये विठ्ठल गाभाऱ्यासमोर एक तळघर आढळलं. खचलेल्या दगड काढताना हे तळघर आढळलं. पुरातत्व विभागाचे अधिकारी आता याची पाहणी करणार आहेत. पुरातन काळातले काही माहिती रहस्य समोर येणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल गाभाऱ्यासमोर तळघर आढळलं. खचलेला दगड काढताना हे तळघर आढळले. पुरातत्व विभागाचे अधिकारी याची पाहणी करणार आहेत. पुरातन काळातली काही माहिती किंवा रहस्य समोर येणार का हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण झी 24 तास बरोबर पाहतोय. पंढरपूर विठ्ठल गाभाऱ्यासमोर एक तळघर आढळलंय. खचलेला दगड काढताना हे तळघर आढळलं. पुरातत्व विभागाचे अधिकारी याची पाहणी करणार आहेत. पुरातन काळातली काही माहिती रहस्य समोर येणार का, काही मूर्ती सापडणार का, हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून. सचिन, काय ताजे अपडेट समोर येत आहेत? विठुरायाचं जे मूळ मंदिर आहे त्या मूळ मंदिरामध्ये त्या शेजारी 10 खांबांची खोरी आहे. विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेऊन आपण हनुमान गेटमधून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर डाव्या हाताची जी जागा आहे त्या ठिकाणी हिरवं कापड आपण झाकलेलं आपण पाहतोय. त्या कापडाच्या खाली मध्यरात्री काम करत असताना कामगारांना दोन खचलेले दगड आढळले. हे दगड रिकामे केले असता त्या ठिकाणी खाली उतरण्याच्या पायऱ्या आढळल्या आणि खाली या जी 10 खोल्याची ओरी आहे त्याच्या खाली एक मोठं तळघर असण्याची शक्यता मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आता माहिती देताना व्यक्त केलेली आहे. नक्की आता हे तळघर त्या काळामध्ये कशासाठी वापरत होते, यामध्ये काही मूर्त्या आहेत का, इतर काही साहित्य आहे का, या सगळ्या गोष्टींचा खुलासा काही वेळानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील, मंदिर समितीचे अधिकारी असतील, मंदिर समितीचे सह अध्यक्ष असतील, हे सगळं व्यक्ती ह्या दगड काढून पाहणी करणार आहे. त्या आतमध्ये लाईट सोडला जाईल आणि ही पाहणी केली जाईल. त्यानंतरच आपल्याला समजेल की या तळघरामध्ये नक्की काय दडलेलं आहे, कशासाठी या तळघराचा वापर होत आहे. मात्र इतक्या वर्षाच्या काळानंतर पहिल्यांदाच विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यासमोर तळघर असल्याची बाब ही समोर आलेली आहे. नक्की सचिन, त्यामुळे आता तळघरात नेमकं काय असेल हे पाहणं उत्सुकतेच असेल. धन्यवाद माहितीसाठी. तर पुरातन काळातली काही माहिती किंवा रहस्य समोर येणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. विठ्ठल मंदिरात एक तळघर आढळलंय. तळघराची आता पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाणार आहे. खचलेला दगड काढताना हे तळघर आढळलेलं आहे, त्यामुळे तळघरातून आता नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. झी 24 तासवर सध्याही आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय. विठ्ठल गाभाऱ्यासमोर तळघर आढळलेलं आहे आणि या तळघरामध्ये आता नेमकी काय रहस्य असतील हे पाहावं लागेल. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाणार आहे. तिथे आतमध्ये लाईटच्या द्वारे पाहणी केली जाणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. आपण पाहतोय की प्रत्यक्ष गाभाऱ्याचं काम 15 मार्चपासून सुरू झालं आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन भाविकांसाठी बंद झालेलं आहे. आज काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि 2 जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत. हे काम करत असताना आपले जे पुरातत्व विभागाचे वास्तुविशारद आहेत, त्याचप्रमाणे काम करणारी जी ठेकेदार मंडळी आहेत, तर काल संध्याकाळी काम करत असताना आपलं हनुमान गेट आहे त्याच्या बाजूला त्या ठिकाणचं जे फ्लोरिंग आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करत असताना एक दगड त्या ठिकाणी खचला आणि तो दगड काढला असता त्या ठिकाणी तळघर असल्याचं दिसून आलेलं आहे. अंदाजे 5 ते 6 फूट त्याची खोली दिसून आलेली आहे, परंतु आतमध्ये अंधार असल्यामुळं आतमध्ये काय आहे याबाबत निश्चित सांगता येत नाही, परंतु त्यात मूर्ती सदृश्य काहीतरी असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे. तर त्या बाबतीत पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि शासन यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. त्याचप्रमाणे ज्या या पांडुरंगाच्या मंदिराविषयी जे वारकरी संप्रदायातले जुने जाणते व्यक्ती आहेत, महाराज मंडळी आहेत, त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेत आहोत.